नमस्कार मंडळी, हिमाच पारंपरिक रेसिपी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आज आपण आलोय दीदीच्या ओपन किचन मध्ये। आणि दीदीकडे आहे पार्टी, आणि दीदीनी आणि सगळ्यांनी मिळून पदार्थ केलेले आहे। आणि सगळ्यांच्या सोबत करण्यात काही वेगळीच मजा आहे। अशी तर प्रत्येक बाई सुवर्ण असते, पण सगळ्यांना मिळून सगळ्यांच्या सोबत काही वेगळीच काही एक मजा आहे। सहभोजनाचा आनंद पण मिळतो, मैत्री वाढते, प्रेम वाढते। मंडळी तुम्हाला सगळं दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये। आणि आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल। नमस्कार। पार्टी आहे कोजागिरी पौर्णिमेची, आणि कांदे वगैरे कापण चालू आहे। आणि इथे आता सुरू झालेला आहे स्वयंपाक, सगळे मिळून स्वयंपाक करत आहोत। आणि हे बघा तयारी चालू आहे। आणि अशी मस्त कोजागिरीची पार्टी तुम्ही बघितली नसेल। बघा किती छान बनत आहे हे पिंका, कांद्याचा झुणका, भाकरी आणि भरीत, असं जेवणाचं मेनू आहे। आणि मग 12 नंतर दूध होणार आहे कोजागिरीचं। दाखवू तुम्हाला आम्ही सगळं। हे बघा, ही आहे आमची दीदी, आणि ही आहे हेड कुक आजी, आणि ही आहे आमची वर्षा, ही पण आता करत आहे मदत। बघा तिकडे चालू आहे सगळे मिळून आम्ही स्वयंपाक करत आहे। आणि चुलीवरचं जेवण किती मस्त असतं, छान दाखवू तुम्हाला सगळंच। आम्ही भेटूया थोड्या वेळा। अंगणामधली पार्टी ची मजा काही औरच आहे। आणि बघा चूल किती दणदणीत झाली आहे। आता बेसन टाकलं जात आहे। हे भाजलेल्या बेसनाचा झुणका आहे, याच्यामध्ये बेसन छान भाजून घेतात। आता बनवून राहिलेलं आहे मस्त झुणका, झुणका भाकरी आजकाल सगळ्यांनाच आवडते। आणि मिलीट इयर आहे, मिलीट इयर मध्ये आपण सगळ्यांनीच मिलेटचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे। म्हणूनच बाकीचं काही न बनवता आम्ही झुणका भाकरी ठेवली आहे। आणि करत आहे आमची दीदी आणि वर्षा। बघा कुकिंग मध्ये किती आनंद मिळतो। चुलीवर झुणका भाजून घेत आहे वर्षाताई आणि दीदी, या दोघे जणी करत आहे। सगळे मिळून किती मजा येते, सगळ्यांच्या मदतीने हा स्वयंपाक होतोय। आणि इकडे आमच्या पोरी कोशिंबिरीची तयारी करत आहे। आमचा मुलगा पण बसलाय इथे, नातू पण खेळून राहिलाय। बघा किती आनंद मिळतो निसर्गाच्या सान्निध्यात। तुम्ही पण जरूर कराल असं, आणि तुम्हाला पण आवडेल अंगणातली पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा। पुरा टाकलं तर पातळच होऊन जाईल। हो नाही, पातळ नाही करायचं। पाणी ना गिलास पुरा नाही डालला, अजून पाहिजे होईल का त्याची? अगं होईल बघते। ते वाफी नाही होईल, बस बस वाफी नाही होईल। तेल तेल लाले ना, पाणी ना
गिलास से डाल, पूरा नहीं डालना, पी लो बस बस अभी बस। क्या अजून पाहिजे? होईल का त्याची? अग होईल तेल तेल लाले ना कल यांनी स्पॉन्सर केलेली आहे आजची पार्टी। आता हे भरीतची पूर्व तयारी होत आहे, वांग्याचं भरीत आणि कोशिंबिरी बनत आहे। वर्षा इकडे बाग, वर्षा बनवत आहे, आता तयारी करत आहे भरीतची आणि ही करते कोशिंबिरीची तयारी। हा दाखव ग टमाटर, हा दाखव थोड़ा ऊपर से फोड़नी करके डाल सकते तड़का रखी वो तो भारी है, वाला गंजी बहुत भारी है। धुका तो फटफट हाँ बहुत जल्दी हो गया, समझ में नहीं आ रहा हुआ नहीं हुआ थोड़ा कारण तो खमंगा नहीं था ना अजून है ना पार्टी मध्ये जरा सणसणीत पाहिजे। तिखट नाही छान झालं, रंग किती सुंदर आला त्याचा, वांगे टाकायचे अजून। हो ना हो डब्बे के ऊपर खूब खाने के लिए बहुत टाइम है, जब तक 10-12 बन जाती है। 10-12 आधी बन ठेवली तो मग ठीक है। आटा विकत आणला बारीक लाय नहीं क्या बारीक भाकरीशन म्हणतात आपल्याला। नाही नाही एक जण असं हे करून दे म्हणजे पटपट होऊन दे। म्हणजे असं करून दिलं की म्हणजे पटकन करायला असलं की बरोबर होऊन जाते। म्हटलं हे का करून राहिली भाकरी करत आहे। तुझं नाव काय बेटा? गायत्री। छान नाव आहे, निकनेम परी आहे। तुम्ही का कोयला निकालेंगे क्या? सेठने घाप लगेल ना भरता और सब्जी बन गई क्या? कशाला नाही बसायला घेतलं मी त्याच्यावर बसलो नाही बसली ना आता काढला ना वरून वरून कशाला गेले होते वर कुठे गेले होते? इथे याच्यात किचनच्या याच्यामध्ये काय हे कोयला काढायचा कोयल्यावर भाकरी शेकणार आहेत। अजून कसं काय तब्येती बरी आहे? बारो येणार आहे ते मला सोडून गेली मागाशी, आता ते त्यांचं काही हे नाहीये। इथे पाठ ठेवतो लागला तर घेऊन गेलो। पहिले ती भाजून फोटो काढत आहे का भाकरींचा व्हिडिओ? हे बघा काय नाव आहे वहिनी तुमचं? नाव काय आहे? ज्योती।
तुम्ही सगळे यूट्यूब वर येणार आहे बरं का? ज्योती प्रभा म्हणजे हां ज्योती मी थापटून करू का? माझं थापटून करत नाही की मला पटापट पटापट जमतात. गॅसवर वाजली लसूण पण आहे ना याच्यामध्ये तर मग ते मिक्स होऊन जाते. काट के डालो लसन डालो ना उसी में अंदर गैस नहीं पकड़ता. नहीं मधात टाकते हाँ बरोबर है उसी में डालो. मैं टाकतो मिर्ची पण टाकतो. बघ किती मस्त रंग आलाय ना. तेल वाला नको पाहिजे बस. नाही वा आपण सराका धुके नाही हो जाता अच्छा तो बोध अरे हो जाता. तेल बरोबर आहे ना पाणी आहे ना याच्यामध्ये पाणी मस्त बनलाय भरीत. मस्त बनवून आलाय भरीत. सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आणि सगळं टेबल लागलेला आहे. आता पार्टीला सुरुवात होत आहे. सजवन होते नाव घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवी समर्थ. जिसको हाय हाय बाय करना कर लो. बघा त्या सगळ्यांचे जेवण होऊन राहिले आहे आणि सगळ्यांना खूप आवडलंय जेवण. आले का साईबाई? आले का? घालते ना. हा आता दूध तयार आहे गरम करायला ठेवत आहे. पार्टीचा हा प्रमुख डिश आहे. हे प्रमुख डिश आहे. सौ बन रहा है. अच्छा सौ बन रहा है. अच्छा पूर्ण तैयार है. आता मसाला दूध आणि 12 वाजले आहे. चंद्र दूध झालंय आटवून झालेलं आहे. आता चंद्राला नैवेद्य दाखवलेला आहे. क्लास भरून भरणं चालू आहे. आता 12 वाजून गेले. बहुत दूर जाणार तुम खुपी अच्छे चुकी हो. अरे बोले मामा मीठा हुआ का मीठा? नहीं ठीक है. मग मीठा तो नहीं प्योर चाहिए ना? बिना शक्कर को पीछे लगा लगा मैं पिए पियो पियो फिर बताओ हमको कैसे हुआ. स्वाद लगा इलायची का? जायफळ करा जायफळ करा. स्वाद लगा कि नहीं? बोला ना करके तुम्हें.